हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत. काही जणं त्याला विरोध पण करतील किंवा काही जणं त्याला दुःखाची बातमी पण म्हणतील. पण बहुतेक जणांची जी मागणी होती की सरळ सेवेच्या परीक्षा ह्या MPSC मार्फत घेण्यात याव्यात, तर आज म्हणजेच 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. आणि गटच्या सर्व परीक्षा आता MPSC घेणार आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात. त्याआधी या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवाच्या तांत्रिक प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसेवा तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या. या ईबुकमध्ये जसं दिलेलं आहे तसेच प्रश्न ॲक्च्युअलमध्ये झालेल्या पेपरमध्ये आलेत आणि आता राहिलेल्या पेपरमध्ये सुद्धा तसेच प्रश्न विचारले जातील. निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्त्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे. त्या संदर्भात आपण कारवाई केली आहे. आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात, कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईनमध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर, त्यामुळे तो फोडणं एवढं सहज शक्य नाही. हे कुठे होतं? एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा फर्स्ट पहिला मुलगा लॉग इन होतो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे, म्हणजे सगळ्या लोकांना. आणि तो पेपर मग त्या केंद्रातल्या लोकांनाही लॉग इन आहे. त्या काळामध्ये कदाचित ते समजा कर्मचाऱ्यांनी काही संगनमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो. त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे. पण याकरता आता आपण निर्णय केलाय की आपण या संदर्भात रॅन्डमायझेशन केलाय, म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल, त्याच्या आधी त्यांना कळणार नाही. दुसरं, जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्वर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क च्या ज्या जागा आहे या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण MPSC कडे वर्ग करतोय. याचीही परीक्षा आता MPSC घेणार आहे. त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की MPSC ने करावं तोही आपण विषय केलेला आहे. त्याला 6-8 महिने याकरता म्हटलेलं आहे कारण MPSC ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे. पण MPSC ने हे मान्य केलं आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्वतः ऐकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये काय माहिती दिलेली आहे की गट क्रच्या सर्व परीक्षा ही MPSC घेणार आहे. आता त्यात कोणत्या परीक्षा असतील, काय असेल, ती सर्व माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.